भाजपने दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांची पत्नी पल्लवी डेम्पो यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. पल्लवी यांनी मंगळवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे त्यांनी 119 पाणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या शपथपत्रानुसार पती श्रीनिवास डेम्पो यांच्यासह त्यांची एकूण संपत्ती 1400 कोटी रुपये इतकी आहे. डेम्पो समूहाचा व्यवसाय फुटबॉल लीगच्या फ्रँचाईज पासून ते रिअल इस्टेट, जहाज निर्मिती, शिक्षण, खाण, खनिकाम उद्योगांपर्यंत पसरला आहे. पल्लवी डेम्पो यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्याकडे 255.4 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांचे पती श्रीनिवास यांच्याकडील या संपत्तीचं मूल्य आजच्या बाजारभावाप्रमाणे 994.8 कोटी रुपये इतके आहे. तर पल्लवी यांच्याकडे 28.2 स्थावर मालमत्ता आहे, तर पतीकडे 83.2 कोटींची मालमत्ता आहे. श्रीनिवास यांच्याकडे गोव्यासह देशात पण अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. इतकंच नाही तर या दाम्पत्याकडे दुबईतही एक अपार्टमेंट आहे. त्यांचं सध्याचं बाजार मूल्य 2.5 कोटी रुपये इतकं आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमध्ये देखील या दाम्पत्याच्या नावानं एक अपार्टमेंट आहे. तिचं सध्याचं बाजार मूल्य 10 कोटींच्या घरात असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच भारतातील मालमत्ता सुद्धा कोट्यवधींच्या घरात आहे. पल्लवी डेम्पो यांनी देखील केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे सध्याच्या घडीला 5.7 कोटींचं सोनं आहे. पल्लवी यांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 10 कोटी रुपयांचा आयकर रिटर्न दाखल केला होता. श्रीनिवास यांनी त्याच वर्षासाठी 11 कोटी रुपयांचा रिटर्न देखील केला होता. 49 वर्षीय भाजप उमेदवार पल्लवी यांचं शिक्षण पुण्यातील MIT मध्ये झालेलं आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 217.11 कोटींचे बॉन्ड, जवळपास 12.92 कोटींची बचत, 2.54 कोटींच्या कार, जवळपास 5.69 कोटींचं सोनं, तर इतर 9.75 कोटी रुपयांच्या वस्तू आहेत. पल्लवी डेम्पो यांनीच नाही तर उत्तर गोव्यातून उमेदवार श्रीपाद नाईक यांनी सुद्धा मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय. गोव्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत. तर असेच नवीन आणि ताजे व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.